ॐ नमस्तस्मै गणेशाय ब्रह्मविद्याप्रदायिने यस्यागस्त्याय ते नाम विघ्नसागरशोषिणे ध्यायै स्थिरेण चित्तेन गणेशं सर्वसिद्धिदं बुद्धिप्रकाशकं पूर्णं योगिनां हृदि संस्थितं स्वानन्देशं गणेशानं महावाक्यस्वरूपिणं तत्त्वमस्य कृतिधरं सिद्धिबुद्धियुतं भजे। जय गजानन। या शोभन नाम संवत्सरामध्या या पहिल्या संकष्टी चतुर्थीच्या आपल्या सर्व गणेश भक्तांना हार्दिक हार्दिक शुभकामना। जय गजानन। आज भगवंताच्या एका अत्यंत सुंदर नावाचं चिंतन आपण करणार आहोत। भगवंताचं नाव आहे अघनाशन। अघ शब्दाचा अर्थ पाप असा आहे, अघ शब्दाचा अर्थ मळ असा आहे, अघ शब्दाचा अर्थ दोष असा आहे, अघ शब्दाचा अर्थ विकृती वाईट सगळं, याला अघ असं म्हणतात। ते अघ जे आपल्या जीवनामध्ये आहे, जे अमंगल आहे, त्या सगळ्याचा नाश करणारा, म्हणून माझा मंगल मूर्ती असणारा मोरया त्याला अघनाशन असं म्हणतात। हा झाला साधा सरळ अर्थ की आपल्याला सहजतेने त्यातून प्राप्त होणारा कुठल्याही अघ म्हणजे वाईट गोष्टींचा नाश करणारा, संकटांचा नाश करणारा। म्हणून संकष्टी चतुर्थीच्या आजच्या दिवशी या नावाचं विशेष महत्व आपल्याला चिंतनासाठी आपल्याला प्राप्त झालेलं नाव या दृष्टीने आपण त्याचा विचार करू शकतो की तुमच्या माझ्या जीवनातले सगळे संकट दूर करणारी अशी त्याची उपासना, ती संकष्टी उपासना। आणि मग त्या संकष्टीच्या दिवशी आपल्या सगळ्या अमंगलाचा विनाश करणारा मोरया अघ नाशन असतो। हा झाला सरळ सरळ एक अर्थ, पण एवढाच अर्थ आहे का या शब्दाचा? तर त्याचं उत्तर आहे नाही। या शब्दाचे अनेक सुंदर वेगळे अर्थ आपल्याला अभ्यासता येऊ शकतात, पण त्यासाठी एक महत्त्वाची गोष्ट आपल्याला करावी लागते, ती म्हणजे या शब्दाची फोड वेगळी करावी लागते। कशी फोड करायची? जसं त्यामध्ये अघ म्हणजे पाप सांगितलं, मळ सांगितला, आणि नाशन म्हणजे नष्ट करणारा असं सांगितलं, या शब्दाची वेगळी फोड होते। घन शब्द त्यामध्ये आपल्याला सहजतेने दिसतो। घन शब्दाचा अर्थ आहे पक्की मजबूत गोष्ट, या अर्थाने अशन शब्द पुढे वापरता येतो, आणि मग अघन अशन अशी फोड आपल्याला करता येते। पहा कशी मजेदार रचना आहे। एकदा तुम्ही या शब्दाची अघन अशन अशी फोड केली, अशन शब्दाचा अर्थ भक्षण करणे, खाणे या अर्थाने, आणि मग तसा एकदा त्या शब्दाचा अर्थ केला किंवा त्याचा विग्रह केला की मग आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचे एक सोडून तीन अर्थ आपल्या समोर प्रकट होतात। पहा कशी मजा आहे त्या शब्दांची, संस्कृत भाषेचं कसं वैभव आहे तेही या निमित्ताने समजून घेण्याचा आपण प्रयत्न करू। मोरया किती वेगवेगळ्या अंगाने समजून घेता येतो, केवळ मोरयाच नाही, अशी फोड जेव्हा आपण करतो तेव्हा ती सगळ्याच देवतांना लागू पडते। अ म्हणजे नाही घन, आणि अशन म्हणजे खाणारे, म्हणजे घन गोष्टी न भक्षण करणारे, असा सरळ अर्थ झाला। पण म्हणजे काय? तीन वेगवेगळे अर्थ मी आपल्याला सांगितले, तसे पा कसे येतात। पहिली महत्वाची गोष्ट जी आपल्याला सगळ्यांना माहिती असलेली, आपण भगवंताला नैवेद्य दाखवतो, समर्पित करतो, पण लक्षात घ्या तुम्ही, आम्ही जे भगवंताच्या समोर पदार्थ ठेवतो ते पदार्थ भगवान खात नाही, खाऊ शकत नाही, त्यांना आवश्यकताही नसते त्याची। का? तर त्याचं उत्तर आहे देवता तेज तत्वाच्या असतात, मग तेज तत्वाच्या देवता पार्थिव स्वरूपातलं अन्न ग्रहण करत नाही। अगदी एखाद्या वेळी अपवादात्मक भगवान स्वतःला अवतरित करतात, कारण त्याकरता मग त्यांना सगुण व्हावं लागतं। नुसतं सगुण नाही, साकार व्हावं लागतं, सदेह व्हावं लागतं, आणि मग एखाद्या नामदेव महाराजांनी दाखवलेल्या नैवेद्याला प्रत्यक्ष भक्षण करण्यासाठी भगवान पांडुरंग प्रकट होऊ शकतात, पण ती अपवादात्मक अवस्था असते। आपल्या सर्वसामान्य माणसांच्या बाबतीत हा नियम लागू पडू शकत नाही, त्याला संत शिरोमणी नामदेव महाराजांनी इतकी योग्यता लागते। पण तो विषय बाजूला, आपण जेव्हा नैवेद्य दाखवतो तेव्हा देवता घेतात काय? ते तर पार्थिव अन्न घेत नाहीत, मग याचा अर्थ ते घेतच नाहीत का? त्याचं उत्तर आहे घेतात। काय घेतात? शास्त्रकारांनी पुढची रचना सांगितली, ते पार्थिव अन्न जरी घेत नसले तरी पृथ्वी तत्वाचा जो गुण आहे तो गुण देवता स्वीकारतात। आणि मग पृथ्वी तत्वाचा गुण कोणता आहे? तर त्याचं उत्तर आहे गंध। भगवत तत्व, ईश्वरी तत्व, तुमचं माझं उपास्य दैवत जे कोणतं असेल,
मोरयाच म्हणून नाही, ते सगळे उपास्य दैवत काय ग्रहण करतात तर त्याचं उत्तर आहे गंध ग्रहण करतात, म्हणून दैवतांना गंधग्राही असं म्हणतात. आता लक्षात घ्या म्हणजे रचना, पदार्थ घन आहेत पण त्याचा गंध जो आहे तो अघन आहे, कारण तो विरल स्वरूपात आहे. पदार्थ एकाच जागी राहणार आहे, गंध सर्वत्र पसरू शकतो. तो गंध जो अघन आहे तो गंध ग्रहण करतात म्हणून भगवंतांना अघन आशन असं म्हणतात. किती मजेदार रचना आहे लक्षात घ्या. दुसरी महत्वाची गोष्ट, अघन, घन शब्दाचा अर्थ गच्च असलेलं, भरलेलं, याचा अर्थ भरपूर, कारण जेव्हा भरपूर गोष्ट असते तेव्हाच गच्च बसवू शकते. मग अघनचा वेगळा अर्थ, दुसरा अर्थ आपल्या समोर असलेला अघन याचा अर्थ विरळ स्वरूपात, थोडक्या स्वरूपात असलेलं. जसं घन म्हणजे भरपूर सांगितलं तसं अघन म्हणजे मोजकं. भगवंताला तुम्ही मोजकं समर्पित करा तो प्रसन्न होतो. पत्रम पुष्पम फलम तो या, फार कमी गोष्टी असल्या तरी भगवंताला फरक पडत नाही. एक शमीचं पान दिलं मोरया प्रसन्न, एक दुर्वांकुर दिला मोरया प्रसन्न. आवश्यक नाही आहे प्रचंड देण्याचं. सगळ्या देवतांच्या बाबतीमध्ये आई जगदंबेची आरती आपल्या सगळ्यांना पाठ असलेली, विप्र रामदासांनी केलेली, अश्विन शुद्ध पक्षी आंबा, त्याच्यामध्ये किती मजेदार रचना आहे लक्षात घ्या. कवडी एक अर्पिता देशी हार मुक्ता फळा हो, मी तुला एक कवडी देतो फक्त, तू मला मोत्यांच्या माळा देते जगदंबे. हाच नियम सगळ्या देवतांना लागू आहे. तुम्ही फार थोडं जरी दिलं तरी ते प्रचंड प्रमाणात करून देतात. मजेदार गोष्ट लक्षात घ्या, हे केवळ ईश्वराचं वर्णन आहे असं नाही, त्या ईश्वरी तत्वापासून निर्माण झालेल्या सगळ्याच गोष्टींमध्ये हा भाव येतो. आपल्यापर्यंत तो यायला पाहिजे हाही पुढचा विषय, पण भगवंतापासून अगदी शेवटची अवस्था निर्माण होत असताना पंचमहाभूतांची निर्माण झाली, त्या पंचमहाभूतातलं ही सगळ्यात शेवटचं तत्व पृथ्वी तत्व, त्याच्यात सुद्धा गुण आलेला आहे. पहा लक्षात घ्या, एक दाणा शेतकरी पेरतो त्याला हजारो दाणे परत मिळतात. किती मजेदार रचना आहे. थोडस दिलं तरी भगवान प्रसन्न होतात. अघन आशन वेगळा अर्थ, दोन अर्थ आपल्या समोर आले. पहिल्यांदा सांगितलं तसा गंधग्राही असणे अघन आशन, मोजकं घेऊन सुद्धा प्रसन्न होणे अघन आशन, आणि आता तिसरा अर्थ लक्षात घ्या किती मजेदार आहे. घन शब्दाचा अर्थ आपण पाहिलं तसं एका जागी स्थिर असणारी गोष्ट, ज्याला आपण घनत्व शब्द वापरतो तशा पद्धतीचं, म्हणजे ज्याला जड शब्द वापरला जातो त्याला घन असं म्हणतात. अघन शब्दाचा अर्थ काय तर त्याचं उत्तर आहे जे द्रव स्वरूपात गेलं. पुढची रचना घनच्या पुढची अवस्था द्रव स्वरूपाची असते, ही व्हायला पाहिजे. त्यालाच आपल्याकडे विसर्जन असं म्हणतात, की घन असणारी मूर्ती जलतत्वामध्ये आपण विसर्जित करतो. का तर आता पुढच्या तत्वापर्यंत सरकायचं आहे, पुढच्या तत्वाचा विचार करायचा आहे. जलतत्वापर्यंत जाऊन पोहोचलं, प्रत्यक्ष मूर्तीच्या बाबतीत सुद्धा हे आहे. तुमच्या माझ्या बाबतीत कोणती गोष्ट आहे अशी, त्याचं उत्तर आहे आपले विचार घन असतात तेव्हा आपण कठोर असतो. शब्दही सहज वापरल्या जातो, किती दगडाच्या हृदयाचा आहे, अगदी पाषाण हृदयी आपण शब्द वापरतो. घन अवस्था तशी नसली पाहिजे. अघन याचा अर्थ ती अवस्था आता द्रवीभूत झाली पाहिजे. केव्हा होते, जेव्हा त्यात रस निर्माण असतो. मग रस कोणकोणत्या पद्धतीने येतो, शास्त्रकारांनी वेगवेगळ्या रसांचं वर्णन केलं. साहित्यात नवरसांचं वर्णन आहे, अध्यात्मशास्त्रातला पुढचा रस आपल्या समोर येतो भक्तीचा रस. एकदा भक्तीच्या रसाने अंतःकरण द्रवित झालं की ते अंतःकरण अघन होत असतं. एकदा भक्तीचा मार्ग आपण स्वीकारला की आपले विचार बुद्धीमध्ये असणारे ते घन राहत नाहीत, ते अघन होतात. आणि मग एकदा अघन झाले की प्रवाहित होऊ शकतात. प्रवाह कुठे, भगवंताच्या चरणाच्या दिशेने. ही जी रचना आहे ती समजून घ्या, म्हणजे अघन अवस्थेत आपलं मन गेलं पाहिजे, अघन अवस्थेत आपली बुद्धी गेली पाहिजे, आणि मग अशी अघन अवस्थेत गेलेली मन आणि बुद्धीची जोडी भगवंताच्या चरणी समर्पित केली की भगवान अशा मनाचा स्वीकार करतात, अशा बुद्धीचा स्वीकार करतात. ते जाऊन काही त्या गोष्टीला ग्रहण करतात. या अर्थाने मोरयाचं नाव अघन आशन अशाही पद्धतीने आपल्याला समजून घेता येतं. तीनही टप्पे आपल्याला सांगितले. मोजकं स्वीकारणारा भगवान अघन आशन असतो, आपल्या दिलेल्या गोष्टीतला गंध, कारण गंध तेव्हाच असतो जेव्हा ती गोष्ट सुंदर असते. भगवंताला काय समर्पित करायचं, ज्याला गंधयुक्त असेल अशीच गोष्ट समर्पित करायची.
नैवेद्य तसा असला पाहिजे, फुलं तसे असतात, चंदनाधिक गोष्टी तशा असतात, भगवंताला गंध समर्पित करणे, अघन अशन अर्थात सुगंध जीवनाला आलेला तो जास्त महत्वाचा. मोरयाच्या कृपेने आपल्या जीवनात आलेला सुगंध त्याच्या कृपेने हे समजून त्याला समर्पित करणे अघन अशनाचा अर्थ. आणि शेवटचा आपण पाहिला तशा पद्धतीने आपली मन आणि बुद्धीची तरल झालेली अवस्था, भक्तीने ओलावा आलेली अवस्था भगवंताला समर्पित करणे, अशा मनबुद्धीला तो स्वीकारतो म्हणून त्याला अघन अशन असं म्हणतात. असं सुंदर नाव या संकष्टी चतुर्थीच्या निमित्ताने आपल्या चिंतना करता आपल्या जीवनाची अवस्था अशी अघन व्हावी अशी त्या अघन आशनाच्या चरणी प्रार्थना. जय गजानन.